नमस्कार मित्रांनो, SVC क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3000 प्रश्नांचा संच बघणार आहे. तो पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत जेवढ्या काही पोलीस भरती झाल्या त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले गेले आहेत. तर एकूण 3000 प्रश्नांचा हा संच आहे. तर मित्रांनो, हा भाग 10 आहे. तर मित्रांनो, अगोदरचे जे भाग आहेत त्या व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तुम्ही चेक करून घेऊ शकता. मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, काही प्रश्न खूप जुने आहेत तर ते प्रश्न आपण बघणार नाहीत. तर बघा मित्रांनो, ऑपरेशन रिस्टोअर होप कोठे सुरू झाले आहे. तर असा प्रश्न आता हा खूप जुना प्रश्न आहे, तर याला आपण सोमालिया ध्यानात ठेवूया फक्त. महाराष्ट्रात राष्ट्रीय प्रयोगशाळा कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय प्रयोगशाळा हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे किंवा पुणे शहरामध्ये आहे. क्रिकेट सामन्यामुळे प्रसिद्ध झालेला शारजा शहर कोणत्या देशात आहे? तर क्रिकेट सामन्यासाठी प्रसिद्ध झालेले शारजा हे शहर सौदी अरेबियामध्ये आहे. निरपेक्ष शून्य म्हणून किती अंश सेल्सिअस असते? तर निरपेक्ष शून्य म्हणजे आपण ॲब्सोल्यूट झिरो म्हणतो, ते असते 273 फॅरनहाइट. मुक्त विद्यापीठ ही संकल्पनेचे प्रथम पुरस्कर्ते कोण आहेत? तर मुक्त विद्यापीठ याचे पुरस्कर्ते आपण हेराल्ड विल्सन यांना आपण म्हणूया, हेराल्ड विल्सन. राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 1953 झाली होती. महाराष्ट्रात सर्वात जुने असलेले विद्यापीठ ठिकाण कोणते? तर मुंबई. तर मित्रांनो, बघा हा प्रश्न आत्ता विचारला गेलेला होता तलाठी भरतीमध्ये. मित्रांनो ध्यानात ठेवाय. त्यानंतर आहे पंचायत प्रशासनात गट याचा अर्थ कोणता होतो? तर तहसील होतो. महाराष्ट्रात असे महाराष्ट्र असे संबोधले जाण्यापूर्वी या प्रदेशाला काय म्हणायचे? महाराष्ट्राला तर दक्षिण पथ म्हणायचे. तिन्ही गोलमेज परीक्षेमध्ये भाग घेणारी व्यक्ती कोण आहेत? तर तेज बहादूर सप्रू व बॅ जयकर. तिन्ही गोलमेज परीक्षेमध्ये कोणी भाग घेतला होता? तर तेज बहादूर सप्रू व बॅ जयकर. शेअर बाजारातील शेअरच्या किमतीतील अत्यल्प फरकाच्या सहाय्याने नफा मिळणारी सभासद म्हणजे काय? तर तरणीवाला. गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत केव्हा झाले? हे सुद्धा प्रश्न आता तलाठी भरते म्हणजे विचारला गेलेला होता. तर गॅटचे बघा मित्रांनो, जे गॅट आहे, गॅटचे जे रूपांतर आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा, गॅटचे जे रूपांतर आहे, थांबा एक मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो, गॅटचे जे रूपांतर आहे, गॅटचे रूपांतर गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची रूपांतर कधी झाले जागतिक व्यापार संघटनेमध्ये? तर 1 जानेवारी 1995 रुपयाचे अवमूल्य केल्यास त्या कोणत्या परिणामीची अपेक्षा करता येणार नाही? तर परकीय वस्तू की पूर्वीपेक्षा महाग. तर ही काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे मित्रांनो. तर टेम्पररी कार्डच्या टेपवर कशाचा थर असतो? तर टेप रेकॉर्डरचा टेपवर कशाचा थर असतो? तुम्ही बघितलं जुने टेप रेकॉर्डर असायचे, तर थर कशा असतो? पर मॅग्नेटिक पावडरचा. कुठला? पर मॅग्नेटिक पावडरचा. आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक वैज्ञानिक पद्धत आहे जी, वैज्ञानिक पद्धत आधुनिक, त्या जनक कोणाला म्हणतात? तर फ्रान्सिस बेकन यांना. सूर्यापासून कोणत्या क्रमाने ग्रह आहेत? तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ ह्या क्रमाने ग्रह आहेत. अल्फिस्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होण्याचा पहिला मान मिळणारे पहिले भारतीय कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर. अल्फिस्टन महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होण्याचा पहिला मान तो भेटला होता बाळशास्त्री जांभेकर यांना. एखाद्या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना सरकार प्रामुख्याने कशाचा अंदाज घेते? तर खर्च व उत्पन्नाचा मार्ग. यांत्रिकरणामुळे कोणता फायदा होत नाही? तर श्रमिकांची वेतनवाढ होत नाही. तर मित्रांनो, विज्ञानाचे वैशिष्ट्य कोणते? तर वस्तुनिष्ठता, म्हणजे काय ते आपल्याला प्रूफ करून दाखवावं लागते विज्ञान. आपलं वैज्ञानिक पद्धतीत समस्येच्या मांडणीनंतर लगेच येणारी अवस्था कोणती? तर माहिती संकलन.
पर्यावरण संरक्षणाच्या कारणावरून कोणत्या प्रकल्पाचे काम 1883 थांबवले होते? तर सायलेंट व्हॅली प्रकल्प हा प्रश्नसुद्धा मित्रांनो आत्ता महापरीक्षा पोर्टलने विचारला होता. पर्यावरण संरक्षण कारणावरून कोणत्या प्रकल्पाचे काम 1883 थांबवले होते? तर सायलेंट व्हॅली प्रकल्पाचे. चलन फुगवट्यातील जास्तीत जास्त फायदा कोणाला होतो? तर कर्ज घेतलेल्यांना. अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम यांना या संस्था प्रथम कोणी सुरू केल्या? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. बघा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा अनाथ बालिकाश्रम व विधवा आश्रम हे कोणी सुरू केले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. एड्सच्या रुग्णांना दिले जाणारे समुपदेशक व समाजकार्याच्या कोणता सेवेचा भाग आहे? तर वैद्यकीय व मनोपचारिक समाजकार्य. कोणाचा अनुवंश तंतोतंत सारखा असतो? तर एक बीज जुळी. संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यात कुठे कवी कालिदास विद्यापीठ स्थापन केले जात आहे? तर रामटेक. ध्यान ठेवा, संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यात कुठे कवी कालिदास विद्यापीठ स्थापन केले गेले आहे? आता तर रामटेक म्हणतील. भारत चीनमधील सीमा कोणती आहे? तर भारत चीन यांच्यामधील सीमा ही मॅकमोहन रेषा आहे. दक्षिण गंगोत्री हे काय आहे? तर गंगा नदीचे उगमस्थान आहे. गंगा नदीचे उगमस्थान आहे. रॅडक्लिफ लाईन कोणत्या दोन देशांमध्ये सरहद दर्शवते? तर रॅडक्लिफ हे भारत पाकिस्तान, मॅकमोहन हे भारत आणि चीन. चलनवाढ कोणत्या बाबीमुळे घडून येते? तर चलन पुरवठ्यातील वाढ व उत्पन्नात वाढ. कशाचा उल्लेख चलन व वाढीचे कारण म्हणून करता येणार नाही? तर बँक दरातील वाढ. बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक कोणत्या बँकेला कर्ज देते? तर व्यापारी बँकांना. सार्वजनिक बघा मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर सार्वजनिक व खाजगी उद्योग या दोघांची अस्तित्व असणारा असतो याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. अप्रत्यक्ष करांचे ओझे प्रत्यक्षात कोणावर पडते? तर उपभोक्ता ग्राहकावर पडते. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर कायदे मंडळाला आहेत, म्हणजे संसदेला आहेत. एखादे विधेयक अर्थविषयक विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहेत? तर लोकसभेचे सभापती. आणि लोकसभेचे सभापती आता आहेत ओम बिर्ला. कोणत्या बाबीचं मूलभूत कर्तव्य समावेश होत नाही? तर मतदान हक्क बजावणे हे मूलभूत कर्तव्यात समावेश होत नाही. वर्षाच्या 14व्या वर्षापर्यंत मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण ही घटनेच्या कोणत्या कलमाशी निगडीत आहे? म्हणजे कोणत्या घटनाशी निगडीत आहे 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण? तर कलम 45 ही संबंधित आहे. तर मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? मित्रांनो, हे पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत. आणि बघा, जे हे आपण 40 प्रश्न बघितले, या 40 प्रश्नांपैकी 3 प्रश्न महापोर्टल परीक्षेने विचारलेले आहेत. बघा मित्रांनो, या 40 प्रश्नांपैकी 3 प्रश्न महापोर्टलनं ऑलरेडी विचारले आहेत. तलाठी भरतीमध्ये असो की वनरक्षक भरतीमध्ये असो, आत्तापर्यंत ज्या भरती झाल्या आहेत त्याच्यातही विचारलेले आहेत. आणि अशा आपल्याकडे मित्रांनो 3000 प्रश्नांचा संच आहे, तो तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? मला व्हॉट्सअप करायचं आहे. तर त्या व्हॉट्सअपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर जा, आमचे व्हिडिओ बघा. आवडले तर नक्कीच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. सोबत आमचं एक नवीन चॅनल आहे विजन स्टडी, त्यालासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ आम्ही त्या चॅनलवर टाकणार आहोत, कारण ते चॅनल स्पेशल फक्त आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी बनवलेलं आहे. आणि जे अगोदरचं जे चॅनल आपलं SSC क्लासेटिंग हे शाळकरी मुलांसाठी आहे, ते म्हणजे आपण शाळेचे व्हिडिओ अपलोड करत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 39 प्रश्न बघितली, अतिशय महत्त्वाची प्रश्न होती. 40 प्रश्नांपैकी 3 प्रश्न हे महापोर्टलनं विचारलेली आहेत. मित्रांनो, ध्यानात ठेवा, मी तुम्हाला सांगतो आहे 3 ते 4 प्रश्न मी सांगू, कमीत कमी 3 धरू, आपण 3च धरा, ठीक आहे? तर 3 प्रश्न 40 पैकी 3 प्रश्न हे महापोर्टलनं आतापर्यंत विचारले आहेत मित्रांनो. म्हणजे बघा की 3000 प्रश्नांपैकी किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं, आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आमचे राहिलेले व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.